आता गावात काय राहिलेलं नाही, पक्षात काय राहिलेलं नाही, संघटन नाही, लोकप्रतिनिधी कमी होत आहेत, अशा वेळेला मोठ बांधून भाजपला लढण्याचा केविलवाना प्रयत्न यांचा सुरू आहे. या पलीकडं या वज्रमुठीला दुसरं काही म्हणता येणार नाही. आणि म्हणून किती वज्रमूठ करा, या ठिकाणी लोक भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मागेच ठामपणे उभे राहते. आपल्याकडे ओसाड गावचा पाटील अशी एक म्हण आहे, तसे हे ओसाड गावचे पुढारी आहेत. कारण आता गावात काय राहिलेलं नाही, पक्षात काय राहिलेलं नाही, संघटन नाही, लोकप्रतिनिधी कमी होत आहेत, काहींचे पक्ष संपुष्टात येत आहेत, काही जणांचा राष्ट्रीय दर्जा जातोय, अशा वेळेला मोठ बांधून भाजपला लढण्याचा केविलवाना प्रयत्न यांचा सुरू आहे. या पलीकडं या वज्रमुठीला दुसरं काही म्हणता येणार नाही. आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी ज्याप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे यांच्या वज्रमुठीला भेगा पडलेले आहेत. जो तो आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी धडपड चालले, परंतु या देशातील जनता भाजपसोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर सर्वसामान्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून किती वज्रमूठ करा, या ठिकाणी लोक भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मागेच ठामपणे उभे राहतील.